सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। सौभाग्यवती रेशमा राजेश मडवी यांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सद्गुरु सोसायटी मध्ये सीसीटीव्ही लावण्याचं काम, समता सोसायटी मध्ये ओपन जिमचं लोकार्पण, श्री स्वामी समर्थ सोसायटी मध्ये ड्रेनेज लाईन चिकट टाईल्स बसवण्याच्या कामाचं लोकार्पण, या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित ज्येष्ठ नगरसेवक श्री अनंजी सुतार, माझे भाऊ वैभवजी नाईक, नाईक साहेबांचे सहकारी ॲडव्होकेट जब्बारभाई खान, माजी नगरसेवक सीतारामजी मडवी, माझे सहकारी बाळकृष्णजी पाटील, श्री वासुदेवजी पाटील ॲडव्होकेट, संध्या सावंत मॅडम, श्री दीपकजी पाटील, श्री अरुणजी पडते, माझे सहकारी श्री विजयजी मिश्रा, श्री दिनेशजी पारेख, श्री निकेतन पाटील, श्री भरत मडवी, श्री महेश मडवी, श्री अरुण पाटील, श्री वासुदेव मडवी, श्री अनिल मडवी, श्री बाळकृष्ण मडवी, श्री केसरीनाथ मडवी, श्री लालचंद्र पाटील, श्री महेंद्र मडवी, श्री नारायण मडवी, श्री नंदकिशोर मडवी, श्री चिंतामण किणी, श्री रवींद्र किणी, माझे सहकारी श्री सुदर्शन जिरगे, श्री कैलासजी सुकाळे, श्री प्रकाशजी मंत्री, श्री आनंदजी कामत, श्री अनिल नागते, श्री दिलीप भाटिया, श्री जितेंद्र पारेख, श्री गणेश देशमुख, श्री धारेवालजी, श्री किरण नैनित, श्री राहुल शिंदे, श्री संदीप दोडकर, श्री नितिन देसाई, श्री विनायक पोळ, श्री सचिन पवार, लक्ष्मी पाटील मॅडम, लक्ष्मी मडवी मॅडम, पद्मजा किणे मॅडम, यशोदा मडवी मॅडम, अनिता पाटील मॅडम, भक्ती पाटील, शर्मिला किणी, कृष्णप्रिया निकेतन पाटील, गीतांजली शिंदे मॅडम, सबुताई जाधव मॅडम, निवेदिता पोळ, स्वामी समर्थ सोसायटीचे अध्यक्ष श्री प्रशांतजी धुळे, अपर्णा पाटील, मोरेश्वर किणी, अनुजा पाटील, समता सोसायटीचे अध्यक्ष श्री रवी वाज, श्री शंकरराव अध्यक्ष सद्गुरु सोसायटी, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, वॉर्ड क्रमांक 22 मधील सेक्टरमधील आणि देवा गावातील राजेश मडवी च्या प्रेमाखातर उपस्थित राहिलेले सर्व त्याचे कार्यकर्ते, आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आम्हा सर्वांना बोलवलं, ते कार्यक्रमाचे निमंत्रक श्री राजेश मडवी आणि रेशमा मडवी, उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनो, ही गोष्ट खरी आहे की सगळ्यांना प्रश्न पडेल की आजचा नेमका कार्यक्रम काय आहे। निवडणुकीची वेळ जवळ आली की त्यावेळेस उमेदवार कोण, उमेदवारी कोणाला पाहिजे, याकरता सर्वजण पाठपुरावा करत असतात। काही जण मला उमेदवार बनवा किंवा मी मागे नगरसेवक होतो त्यावेळी मी हे करेन, मी वॉर्डमधील पाण्याची व्यवस्था आणेन, वॉर्डमधील रस्ते करेन, वॉर्डमध्ये दिवाबत्तीची सुविधा करेन, अनेक कामं ही प्रत्येकजण सांगत वचनं देत फिरत असतो, परंतु ती वचनं देताना ती वचनं पूर्ती होईल अशी अपेक्षा नागरिकांची असते। या 5 वर्षामध्ये ज्या लोकप्रतिनिधीला या वॉर्डने निवडून दिलं, खरं तर मी आजच सांगू इच्छितो की ह्या 5 वर्षापूर्वी राजेश मडवी आणि त्याच्या जवळच्या कार्यकर्त्यांशी माझा संपर्क एवढा नव्हता। दिवागाव आणि सेक्टरमधील नागरिकांशी माझं बोलणं असायचं, आदरणीय नाईकसाहेबांच्यासोबत काम केलेले अनेक जुने कार्यकर्ते यांच्याशी माझं बोलणं असायचं, पण राजेश मडवीशी मी कधीच
वैयक्तिक बोललो नव्हतो, राजेशचं नाव ऐकलेलं, परंतु त्यावेळेस जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या 2-3 वर्ष अगोदर मी बारकाईनं या ऐरोली मतदारसंघाचा आमदार म्हणून मी सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून होतो की याच्यामध्ये कोण काम करत आहे, कोण समाजातील लोकांना भेटतो आहे, लोकांच्या सुखदुःखात जातो आहे, सर्वांना एकत्र करतो आहे आणि सर्वांना एकत्र करून काहीतरी चांगली गोष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी बारीक लक्ष ठेवताना या वॉर्डमधील आमची उमेदवारी निश्चित झाली, परंतु त्यावेळेस ही निवडणूक झाल्यानंतर रिझल्ट बाहेर आला आणि फार कमी मतानं त्या ठिकाणी राजेश मडवी हा यशस्वी होऊ शकला नाही. आणि त्याच वेळेस जर राजेश मडवी मला कुठल्या ना कुठल्या कारणानं जर भेटला असता, जिथपर्यंत निवडणूक झाली माझी एकही पैशाची मदत किंवा एकही कार्यकर्त्याला मी तेव्हा सांगितलं नव्हतं की बाबा राजेश मडवी हा, कारण माझा परिचयच नव्हता. जो पक्षाने दिलेला उमेदवार होता त्या उमेदवारासाठी मनापासून काम करावं हे मी प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितलं. पण जर राजेश या कार्यकर्त्यांनी जर मला तुला माझ्याकडे जर वर्षभर अगोदर जरी आणलं असतं ना, तर आज नगरसेवक म्हणून राजेश मडवी होतो. असं कारण असते, कारण कोणत्याही प्रकारचं पाठबळ नसताना फक्त आपल्या स्वभावामुळे, आपल्या परिवाराच्या पुण्यामुळे, आपल्या परिवाराच्या संस्कारामुळे आपण काहीतरी समाजामध्ये करू शकतो या भावनेनं आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन अपक्ष लढलेली ती निवडणूक होती. म्हणजे कोणताही पक्षाचं पाठबळ नसताना एखादी निवडणूक लढल्यानंतर काय परिस्थिती होते की जे जे अपक्ष उमेदवार लढले त्यांना जाऊन विचार की अपक्ष निवडणूक लढताना आपल्याला कुठल्या नेत्याचं पाठबळ नसतं, कुठल्या पक्षाचं पाठबळ नसतं, ते पाठबळ असतं ते फक्त आपल्या कार्यकर्त्यांचं. परंतु त्या पाठबळाच्या जोरावर ती मागची निवडणूक अत्यंत योग्य पद्धतीनं, म्हणजे जसं राजेश मडवीकडे बघितलं तर राजेश मडवी तर कॉलेजमध्ये जातो असं वाटेल, बरोबर की नाही? राजेश मडवीकडे बघितलं तर तो आज नगरसेवक म्हणून निवडणुकीला जातोय, त्यापेक्षा एक तो एक तरुण म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला बघत असतो, तसं त्याचं व्यक्तिमत्व आहे. परंतु तसं व्यक्तिमत्व असलं तरी ज्येष्ठ लोकांशी बोलताना ज्या सन्मानानं त्यांच्याशी बोलायला पाहिजे, त्यांच्या समस्या जाणून घ्यायला पाहिजेत, महिलांच्या समस्या जाणून घ्यायला पाहिजेत, विविध समाजाचे प्रश्न समजून घ्यायला पाहिजेत आणि त्याचा पाठपुरावा योग्य ठिकाणी केला पाहिजे. ह्याचं काम अत्यंत त्याच्या एका गुणी स्वभावामुळे, त्याच्या संस्कारामुळे, अभ्यासू स्वभावामुळे हे त्याला शक्य झालेलं आहे. आज मी आपल्याला ठिकाणी नम्रपणे सांगू शकतो की नवी मुंबई शहराची तर तोडच नाही, आज संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये किंवा जगामध्ये नवी मुंबई शहरानं एक वेगळं असं स्थान निर्माण केलं. 30,000 लिटर पाणी फक्त 50 रुपयात हे फक्त पूर्ण भारतात नवी मुंबई शहरात होतं. मुंबईसारखं शहर की ज्या शहराचं आयुमान खूप मोठं आहे, ठाणे याचं देखील महानगरपालिकेचं आयुमान आपल्या महानगरपालिकेपेक्षा खूप जास्त आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये जेव्हा स्वच्छतेचा नंबर लागतो तेव्हा ठाण्याचा नंबर येत नाही, त्यावेळेस मुंबईचा नंबर येत नाही, त्यावेळेस टॉप 10 मध्ये भारतामध्ये 3रा नंबर हा नवी मुंबई महापालिकेचा. बेस्ट लिवेबल सिटी याचं जेव्हा नामांकन लागतं तेव्हा ठाण्याचा नंबर येत नाही, मुंबईचा नंबर येत नाही, त्याच्यामध्ये 2रा क्रमांक संपूर्ण भारतामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा. ते काय त्यांच्याकडे काय बजेट नाही आहेत का? त्यांच्याकडे काय नेतृत्व नाही आहे का? परंतु या शहराच्या नेतृत्वानं, या शहरातील सर्व नागरिकांनी आदरणीय नाईकसाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवलेला, संपूर्ण भारतातल्या विविध प्रांतातून, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या तालुक्यातून आपल्या नोकरीकरता, व्यवसायाकरता, शिक्षणाकरता हे सर्वजण आलेले नागरिक हे नाईकसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात. नाईकसाहेबांचं नेतृत्व त्यांना सुरक्षित वाटतं, नाईकसाहेबांचं नेतृत्व त्यांना दूरदृष्टीचं वाटतं. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेची जरी आयुमान कमी असलं तरी प्रत्येक वर्षाच्या टप्प्यामध्ये योग्य निर्णय घेण्याचं काम आदरणीय नाईकसाहेबांनी केलं आहे आणि नाईकसाहेबांवर प्रत्येक 5 वर्षानंतर विश्वास ठेवण्याचं काम आपण सर्व नागरिकांनी केलेलं आहे आणि त्याचंच हे फलित आहे. आज संपूर्ण जगामध्ये कोरोनासारखी परिस्थिती निर्माण झाली, संपूर्ण जग थांबलेलं आपण बघितलं, आपला भारत देश देखील त्याला अपवाद नाही. महाराष्ट्रामध्ये तशी स्थिती होती, नवी मुंबईमध्ये देखील ही परिस्थिती निर्माण झाली,
ज्या दिवशी कोरोनामध्ये पहिला जनता कर्फ्यू डिक्लेअर झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी नाईक साहेबांनी आम्हा परिवारातल्या घटकांना बोलवलं की आता पूर्ण राजकारण थांबवायचं, कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही, आपल्याकडे असलेला अनुभव, आपल्याला असलेली माहिती आणि आपल्यावर असलेली शक्ती की आपण संपूर्ण नवी मुंबई शहर सुरक्षित ठेवण्याकरता वापरायची आहे. आणि त्या दिवसापासून आम्ही सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या, फक्त आणि फक्त या करोनाच्या अनुषंगानं आपण आपल्या शहराला कसं सुरक्षित ठेवू शकतो, अजून एक महिन्यानंतर कोणत्या प्रकारच्या अडचणी येतील, दोन महिन्यानंतर कुठल्या येतील, तीन महिन्यानंतर कुठल्या येतील, चार महिन्यानंतर कुठल्या येतील, या गोष्टीचा सर्व अभ्यास केला गेला. जागतिक इतर देशांमध्ये जिकडे करोना अगोदर झाला आहे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या गेल्या, प्रशासनाला कशा पद्धतीनं आपण सूचित केलं पाहिजे, शहरातल्या समस्या काय आहेत, गावातल्या समस्या काय आहेत, झोपडपट्टीतल्या समस्या काय आहेत, आरोग्य व्यवस्था काय आहे, ॲम्ब्युलन्सची आवश्यकता किती लागेल, व्हेंटिलेटर किती लागतील, डॉक्टर्स किती लागतील, औषधं किती लागतील, आय सी यू बेड किती लागतील, क्वारंटाईन सेंटर किती लागतील, ह्या संपूर्ण विचारामध्ये आदरणीय नाईक साहेब हे संपूर्ण त्या गोष्टीचा अभ्यास करत होते. ज्यावेळेस सर्व लोक या करोनाच्या कालावधीमध्ये राजकारण करत होते त्यावेळेस आदरणीय नाईक साहेब संपूर्ण भारतामध्ये, मी या ठिकाणी ठोसपणे सांगेन की आपल्या मंत्रीपदाच्या कालावधीमध्ये आपल्या जाण्यानं एखादं काम थांबायला नको, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरफेरन्स नको. माझी दूरदृष्टी आहे, माझं विजन आहे, परंतु प्रत्येकाला स्वायत्तता दिली पाहिजे. म्हणून नाईक साहेब कधीही महानगरपालिकेमध्ये कोणतंही काम डिस्टर्बन्स करण्याकरता गेले नव्हते, परंतु करोनाचा कालावधी सुरू झाला, माझ्या अनुभवाचा, माझ्या असलेली प्रशासनाची पकड, शहरातली झोपडपट्टीतली गावातली जनतेची सुरक्षित ठेवण्याकरता त्यांच्या सूचना, त्यांची मागणी, याकरता आदरणीय नाईक साहेब आपलं अनुभव आणि आपलं पद विसरून प्रत्येक आठवड्याला महानगरपालिकेमध्ये आपल्या विषयांचा करोनासाठी पाठपुरावा करणारा जर संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतात जर कुठला लोकप्रतिनिधी होता तर नाईक साहेबांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. आणि सुतार साहेबांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की ह्याचं प्रमाणपत्र आपण द्यायची गरज नाही, सकाळ या वृत्तपत्रामध्ये जे एक प्रेस्टिजियस जो अवॉर्ड आहे तो मान्यवरांच्या हस्ते आदरणीय नाईक साहेबांना देण्यात आला. संजीवजी नाईकांनी तो नाईक साहेबांच्या वतीनं तो स्वीकारला. परंतु नाईक साहेबांना जेव्हा मी विचारलं की सगळ्या पत्रकारांनी विचारलं की नाईक साहेब हा सन्मान आपल्याला मिळाला आपल्याला कसं वाटतं, नाईक साहेब म्हणाले ह्या करोनाच्या कालावधीमध्ये मी जे केलं ते काय मी काही वेगळं केलं असं नाही, या नवी मुंबई शहराचा मी कुटुंब प्रमुख आहे आणि कुटुंब प्रमुखाची भूमिका या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर हे सगळं शक्य झालं, एकटा माणूस या सर्व गोष्टी करू शकत नाही, त्यांनी केलेलं आपल्या कार्यकर्त्यांना आव्हान, त्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये नागरिकांना दिलेल्या सूचना, केलेली मास्कची वाटप असेल, गरजूंना केलेली अन्नधान्याची वाटपची गरज असेल, एखाद्या वेळी त्या लोकांनी सोसायट्या सोसायट्यांमध्ये घराघरांमध्ये केलेली फवारणी असेल, ज्या घटकांना करोना झाला त्यांना मेडिसिन्स असेल, एखाद्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची भूमिका असेल, या सर्व भूमिका आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता बजावलेल्या आहेत. हा जो सन्मान नाईक साहेबांचा झाला हा सन्मान नाईक साहेबांचा आहेच, परंतु नाईक साहेबांच्या विचारानं संपूर्ण नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या आणि नाईक साहेबांनी ज्या कार्यकर्त्यांनी जे हे काम केलं त्या सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान आहे. त्या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे. राजेश बडवी, रेश्मा मडवी, अडिया सेक्टरमधील सर्व कार्यकर्ते त्या करोनाच्या कालावधीमध्ये आपले नगरसेवक कुठे होते याचा शोध तुम्हीच घ्या. त्यावेळेस सातत्यानं माझ्या संपर्कात, नाईक साहेबांच्या संपर्कात, ग्रामस्थांच्या संपर्कात, सेक्टरमधील वेगवेगळ्या सोसायटींच्या सेक्रेटरी किंबहुना त्यांच्या सदस्यांच्या संपर्कात सातत्यानं राजेश मडवी होता. त्यामुळे या पाच वर्षामध्ये आणि या करोनाच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पद भूषवणारा किंवा त्याचा मान घेणारा कोणी वेगळा असेल, पण खऱ्या अर्थानं या सेक्टरमध्ये वॉर्ड क्रमांक 22 जनसेवा करणारा, सर्वसामान्यांचे दुःख समजणारा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करणारा खऱ्या अर्थानं नगरसेवक कोण होता तर राजेश मडवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं नाव मला घ्यावं लागलं. तेवढीच गोष्ट आहे. जेवढे प्रश्न या वॉर्डमधील लोकप्रतिनिधींनी नाही मांडले
त्याच्याहून जास्त प्रश्न आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून असेल, माझ्या माध्यमातून असेल, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या भेटीच्या माध्यमातून असेल, सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या भेटीच्या माध्यमातून असेल, वॉर्ड ऑफिसच्या अधिकाऱ्यांच्या भेटीतून असेल, ते सोडवणारा देखील कार्यकर्ता आपल्या सर्वांमधला राजेश बडवीस नगरसेवक होता हे या ठिकाणी मला सांगायचं होतं. आज परिस्थिती खूप चांगली आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लोकांचा पाठिंबा मिळतोय. जे काम नगरसेवकांनी करायला पाहिजे होतं आणि जे आता येऊन आश्वासन दिलेलं आहे त्या कामाची पूर्तता करून लोकार्पण सोहळ्याचं काम करण्याचं काम हे राजेश मडवी आणि त्यांच्या सहकार्यानं केलेलं आहे. त्यामुळे आता नव्यानं आपल्याला वेगळी गोष्ट काही सांगायची गरज नाही. आनंद सुतार साहेबांनी खूप काही बोललेलं आहे त्यामुळे अजून त्यांनी काय बोलायचं बाकी ठेवलं असं मला वाटत नाही. परंतु या सर्व परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी ही एक वेगळ्या विचारानं काम करणारा पक्ष आहे, सर्वात पहिला देश, आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वच लोकांची होणारी योग्य पद्धतीची कामं या सर्व गोष्टींना अत्यंत वेगळ्या पद्धतीनं बघणारा हा पक्ष आहे. मला विश्वास आहे की आपण सर्वांनी ठरवलेला उमेदवार हा आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि भारतीय जनता पार्टी आपल्याला देईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आज मी इथे आल्यानंतर राजेश मंडळींनी माझा सन्मान केला, ज्या ज्या सोसायट्यांमध्ये लोकार्पण झालं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं राजेशचा सन्मान करायला पाहिजे होता, रेश्माचा सन्मान करायला पाहिजे होता, तर हा माझा सन्मान कशाला. तर त्या ठिकाणी मला वाटतं मला किमान 8 सोसायट्यांच्या अध्यक्षांनी आणि रहिवाशांनी माझा सन्मान केला, वेगवेगळ्या मंडळांनी माझा सन्मान केला, तर माझं ओझं वाढवलं. आपण बोलाल की ह्या ज्यावेळेस मी या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेची सुरुवात केली तेव्हा जवळपास मी 1 ते 150 नावं वाचलेली. किती नावं वाचले? आता हे फुलांचं ओझं हे माझ्यावर आहे, आमच्या प्रमुख गटांवर आहे. परंतु आता नाईक साहेबांच्या मनातला उमेदवार आणि तुमच्या मनातला उमेदवार हे निवडून देण्याचं काम हे आता हे आपल्या 150 लोकांचं आहे, हे बाकी मात्र आपण. नाईक साहेबांनी संपूर्ण 20 वर्षामध्ये केलेली कामं ह्याचा जर वाचायला जरी सुरुवात केली तर आपल्याला 3 तास कमी पडतील. त्यामुळे इतर लोक आपल्याकडे येऊन बोलतील परंतु त्यांना काय बोलायचं ते बोला, पण कामाबद्दल बोला, नवी मुंबईच्या विकासाबद्दल बोला, आपण आपल्या शहरामध्ये काय केलं आहे, आपल्या नवी मुंबईच्या शहराशी आपण बरोबरी करू शकता काय. जरी आपल्या नवी मुंबईची कॉपी जरी करायचं ठरवलं ना ठाण्याने आणि मुंबईने तरी 25 वर्ष आपली कॉपी देखील ते करू शकणार नाही. त्यामुळे जे लोक आपली कॉपीच करू शकणार नाही त्यांना आपल्या शहरामध्ये येऊन मतं मागण्याचा अधिकार आहे का? फक्त आपण केलेलं काम, आपण कोणाची निंदा करणं किंवा बाकीच्यावर टीका टिप्पणी करणं, त्यापेक्षा आपण आपल्या शहरामध्ये झालेलं आपलं काम हे लोकांपर्यंत नेलं तर नक्कीच लोक आपल्या विचारांवर विश्वास ठेवतील. आणि एखादा घटक हा नगरसेवक होतो ते नगरसेवक म्हणून काय मला फक्त निवडून येण्याकरता तो नगरसेवक आपल्याला नको आहे. नाईक साहेबांना हवा असलेला लोकप्रतिनिधी हा निवडून येण्याकरता नको आहे, ते सर्वसामान्यांच्या अश्रू पुसण्याकरता आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याकरता हा नगरसेवक बनावी धारणा ही आमच्या सर्वांची आहे. त्यामुळे जो सर्वसामान्यांच्या सुखदुःखात जातो, जो सर्वांचे प्रश्न समजून घेतो आणि सोडवतो, असा समाजसेवक हा आम्हाला नगरसेवक म्हणून पाहिजे. तो समाजसेवक पहिला असला पाहिजे. निवडणूक लढण्याचे आणि निवडून येण्याचे क्रायटेरिया वेगळे आहेत. वर्षभर 5 वर्ष काही करायचं नाही, परंतु जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा मग बाकी फक्त मग त्या ठिकाणी बॅनर आणि होल्डिंग लावायचे. एखादं काम करत असेल तर चुकीचं कसं ते सांगायचं, कुठेतरी मुंबईला जाऊन तिकीट आणायचं, सर्वसामान्यांच्यावर अन्याय करायचे, एखादा उमेदवार लादायचा. परंतु हा वॉर्ड आता भविष्यामध्ये कधी लादलेला उमेदवार स्वीकारणार नाही असा विश्वास देखील मी आपल्याला करतो. जो सर्वांच्या मनामध्ये आहे, जो सर्वांच्या समस्या समजून घेतो, सर्वांच्या सुखदुःखामध्ये जातो, असाच उमेदवार हा पक्षानं दिला पाहिजे. आणि पक्षानं दिल्यानंतर जनतेने देखील डोळसपणे जो योग्य काम करतो, जो आपल्याशी सुसंवाद साधतो, आपल्या अडचणी समजून घेतो, अशाच उमेदवाराला आपण मतदान केलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे ज्या पद्धतीनं आदरणीय नाईक साहेबांच्या सर्व सहकाऱ्यांनी ठरवलं आहे आमचं ठरलं आहे. त्यामुळे कोणीही काहीही बोलेल, कोणी काही टीका टिप्पणी करेल, कोणी कितीही आपली निंदा करेल, परंतु या शहराच्या विकासाकरता, या शहराच्या सुरक्षतेकरता, या संपूर्ण वॉर्डमधील सुजाण जनता आदरणीय नाईक साहेबांच्या विचाराचा, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार
या ठिकाणी यशस्वी करेल असा विश्वास व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।